नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर याचे या अगोदर या आपण तीन भाग पाहिले ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते राहिलेला भाग म्हणजे भाग चार पाहणार आहोत ज्यामध्ये आपण शेवटचे महत्वाचे असे जी केशी संबंधित जे प्रश्न आहेत तर ते आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा पेपर होता तर हे जे प्रश्न आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेलं आहे ते कातळ शिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळून येते तर शिल्प हे आता ऑप्शन दिले तर आपल्याला आंबोली कुंभारमाठ कुडुपी व फोंडा तर कातळ शिल्प जे आहे तर ते कोणत्या गावामध्ये आढळून येते तर ते कुडुपी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये हे कातळ शिल्प हा प्रकार जो आहे तर तो आढळून येतो ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर गारापुरीच्या गुंफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर गा गारापुरीच्या ज्या गुहा आहेत तर त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर इथे ऑप्शन दिलेलं आहे बी रायगड रायगड या जिल्ह्यामध्ये गारापू घरापूरच्या ज्या गुफा आहेत तर त्या आढळून येतात लक्षात घ्या कोणता जिल्हा आहे तर तो रायगड या जिल्ह्यात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर काय दिलेला आहे ते? ते तर चांदबिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य आन्सर काय असणार आहे तर इथे ऑप्शन दिलेत अहमदनगर वाशिम नांदेड की कोल्हापूर तर आता इथे अहिल्यानगर आता नाव झालेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तर चांद बेबीचा महाल जो तो तो आहे तर तो अहिल्यानगर या जिल्ह्यात स्थित आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पियत्र ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळून येते म्हणजे पियत्र एक प्रकारची वास्तुशिल्प कला आहे तर ती कोणते असं स्मारक आहे ज्यामध्ये ती आढळून येते तर कोणत्या स्मारकामध्ये आढळून येते ती तर ताजमहल जो आहे जगप्रसिद्ध आपला जो भारताचं एक आश्चर्य आहे तर त्या ताजमहालमध्ये पियत्र दोरा ही एक वास्तुशिल्पाची कला जी आहे तर ती त्या स्मारकामध्ये आढळून येते ताजमहालच्या ऑप्शन ए जे आहे तर आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी तसे ताजमहाल कुठे आहे तर तो आग्रा या ठिकाणी आहे चार मिनार कोठे आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे लाल किल्ला जो आहे तर तो दिल्ली या ठिकाणी आणि गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे तर आपल्या मुंबई या ठिकाणी आहे तर चार मिनार कोठे आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा तर प्रश्न क्रमांक ऐंशी काय दिलेलं आपल्याला इथे पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहेत म्हणजे पुरातन काळात असं कोणतं ठिकाण होतं ज्यामध्ये समुद्राने व्यापार होत होता तर त्याचे जे आहे तर ते आता औषधं आपल्याला आढळून आलेले आहेत तर लोथल गुजरात या ठिकाणी कुठे लोथल गुजरात या ठिकाणी जे आहे तर ते आता पुरावे आढळून आले तर हे ठिकाण जे लोथल गुजरात या ठिकाणी आहे म्हणजे पूर्वीचं जे ठिकाण होतं त्यामध्ये समुद्र व्यापार होत होता तसे औषध सापडले आहे त्या लोथल गुजरात येथे तर कालीबंगन जे आहे तर ते पश्चिम बंगाल राज्यात आहे आणि हडप्पा जे आहे तर ते सध्याला आता पाकिस्तानात आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी खालीलपैकी कुणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली म्हणजे पहिली जॉईंट स्टॉक कंपनी कोणती होती ज्याने भारताशी व्यापार करण्यासाठी ती सुरू केली होती कुणी तर पोर्तुगीज डच फ्रेंच की डॅनिश तर यापैकी कोणी सुरू केली होती ती तर डच यांनी डच म्हणजे हॉलंड हॉलंड या देशांनी जे आहे तर ते लोक त्यांना आपण डच म्हणत होतो त्या डचांनी जे आहे तर ते पहिली जॉईंट स्टॉक कंपनी जी आहे तर ती भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली होती डच यांनी ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले तर लक्षात घ्या बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी जे अधिकार होते तर ते ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्या कंपनीला कोणता जो करार होता त्याच्या अंतर्गत हे व्यापार करण्या म्हणजे त्यांच्यावर दिवाणी अधिकार म्हणजे मिळाले होते म्हणजे कोणता करार होता तो ऑप्शन दिलेत अलीनगरचा करार फैजाबादचा करार अलाहाबाद करार की बनारसचा करार करार तर कोणता करार होता तो तर हे जे आहे तर ते अधिकार जे आहे तर ते अलाहाबादच्या करारामध्ये मिळाले होते जे की ईस्ट इंडिया कंपनीला त्याअंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले होते अलाहाबाद या करारामध्ये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रात मद्रास येथे कोणी स्थापना केली होती तर एकोणीसशे सत्तावीसला ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स जी मद्रास येथे स्थापन झाली होती तर ती कोणी स्थापना केली होती तर ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला जेम्स काझि कझिन्स मार्गारेट कझिन्स ए व बी दोन्ही की यापैकी नाही तर कोणी सुरू केली होती तर ती मार्गारेट कजिन्स यांनी सुरू केली होती कोणी मार्गारेट कजिन्स यांनी म्हणजेच ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स मद्रास या ठिकाणी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली तर लक्षात घ्या स्वदेश बांधव ही जी समी होती समिती जी होती तर त्याची जी स्थापना आहे तर ती कोणी केली होती अश्विनी कुमार दत्त यांनी केली होती कोणी केली होती अश्विनी कुमार दत्त यांनी स्वदेशी बांधव जी समिती होती तिची स्थापना केली होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी प्रेस ऍक्ट कोणी अंमलात आणला म्हणजे अंमलात कोणी आणला असं आपल्याला दिलेलं आहे तर सुरुवातीला हा जो प्रेसवर म्हणजे भारतीयांच्या प्रेसवर म्हणजे प्रेसचे हक्क होते तर त्यावर गदा आणणारा हा कायदा होता व्हर्न्या प्रेस ॲक्ट नावाने तर जो आहे तर तो लॉर्ड लिटन याने आणलेला होता अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये कधी अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये लॉर्ड रिटन जेव्हा तो गव्हर्नर होता तेव्हा त्याने आणलेला होता नंतर त्याच्यानंतर लॉर्ड रिपन जेव्हा आले तर तेव्हा त्यांनी काय केलेलं होतं सतराशे म्हणजे सॉरी किती तर लॉर्ड रिपन यांनी काय केलेलं होतं तर हा जो ॲक्ट होता लॉर्ड लिटन यांनी जो म्हणजे अंमलात आणला होता तो जो ॲक्ट आहे तर तो रद्द केला होता लॉर्ड रिपन यांनी त्यांनाच आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतो कोणी लॉर्ड रिपन यांनी तर त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसत आहे त्यांनी तो, तो कायदा जो आहे तर तो मोडून काढला होता म्हणून त्यांना लोकप्रिय गव्हर्नर म्हणून ओळखले जाते आणि तो जो कायदा आहे तर तो कोणी अंमलात आणला होता तर तो लॉर्ड लिटन यांनी आणला होता आणि लॉर्ड रिपनने तो रद्द केला हे देखील तुम्ही लक्षात ठेवा ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या तर नॅशनल कमिशन ऑफ वुमन जी होती तर त्यामध्ये पहिल्या ज्या चेअरमन होत्या तर त्या कोण होत्या जयंती पटनाईक या होत्या लक्षात घ्या नॅशनल कमिशन ऑफ वुमन ज्या पहिल्या चेअरमन कोण होत्या जयंती पटनाईक ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे जयंती पटनाईक पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडीत आहेत तर चार नृत्य दिलेले आहेत आपल्याला कुचिपुडी ओडिसी यक्षगान व कथ्थक लक्षात घ्या कुचिपुडी जो आहे तर तो आंध्र प्रदेशचा जो आहे तर तो नृत्य म्हणजे प्रकार आहे ओडिसी ओडिसाचा आहे यक्षगान कर्नाटकाचा आहे आणि कथ्थक जे आहे तर ते आपल्या उत्तर या म्हणजे कथकली अली जो आहे तर तो कुठे आहे तर तो केरळचा आहे नुसतं कथ्थक म्हणलं असतं नौटंकी तर ते उत्तर प्रदेशाला असतं तर कथकलीचा आहे तर तो केरळचा आहे तर सिद्धेंद्र योगी जे आहे जाहे तर ते कुचीपुडी या नृत्याशी निगडीत आहेत ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्र प्रदेश राज्याशी निगडित आहे तर आता हस्तकला आपल्याला इथे दिलेल्या आहेत अपतानी कलमकारी लेपच्या की बंधनी लेपच्या जे आहे तर, तर ते सिक्कीमशी संबंधित आहेत लक्षात घ्या तर ते आंध्र प्रदेशशी संबंधित आपल्याला विचारलेली आहे तर कोणती आहे ती तर ती कलम कलमकारी कलमकारी ही जी लोक हस्तकला आहे तर ती आंध्र प्रदेश या राज्याशी निगडीत आहे ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे लेपच्या जे आहे तर ती सिक्कीमशी निगडीत आहे तर अप्तानी जे आहे तर ती कोणत्या राज्याशी निगडीत आहे अप्तानी आणि बंधनी तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद खरमोर हे काय आहे तर लक्षात घ्या आता खरमोर म्हणजे काय हे अप। आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत हिमालयात आढळणारी दुर्मिळ वनस्पती मध्य प्रदेशमध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी उत्तर पूर्व भारतात आढळणारा दुर्मिळ प्राणी की तमिळनाडूच्या समुद्रात आढळणारा दुर्मिळ मासा तर लक्षात घ्या इथे खरमोर म्हणजे काय आहे मध्य प्रदेशमध्ये आढळणारा एक दुर्मिळ प्रकारचा जो पक्षी आहे जो की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आढळतो म्हणजे बाकीचे ऑप्शन कट होतात फक्त ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे खरमोर हा एक प्रकारचा पक्षी आहे जो की मध्य प्रदेश या देशामध्ये म्हणजे या राज्यामध्ये जो आहे तर तो आढळतो मध्य प्रदेशमध्ये आढळणारा एक दुर्मिळ पक्षी आहे खरमोर नावाचा ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले तर आता मराठी साहित्य संमेलनावर एक ना तरी प्रश्न हमखास विचारला जातो तर लक्षात घ्या शहाण्णवे जे होतं तर ते वर्धा या ठिकाणी झालेलं होतं तर सध्या तुम्ही सत्त्याण्णव कोटी झालं तर हे करून जावा सत्त्याण्णव जे आहेत तर त्याचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते व ते जे आहेत ते अमळनेर या ठिकाणी झालेले लक्षात घ्या कुठे अमळनेर या ठिकाणी जळगाव अमेळनर या ठिकाणी सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले आहे।, आहे तर जाए जाए हे तुम्ही करून जावा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कुणी लिहिलेले आहे तर जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे तर ते कोणाचं आहे तर ते राजा बडे यांनी लिहिलेले आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये ज्या गीताला जे आहे तर ते राज्य गीताचा दर्जा देण्यात आलेला आहे राजा बढे यांनी गायलेले हे जय जय महाराष्ट्र माझं हे गीत आहे ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन जो आहे तर तो चौदा डिसेंबरला आपण पाळतो लक्षात घ्या राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी पाळतो आपण तर तो चौदा डिसेंबरला तर आपला आर्मी डे जो आहे तर तो किती पंधरा जानेवारीला असतो हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव भारताने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीससाठी कोणत्या ते देशाला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता दोन हजार तेवीसचा तर तुम्ही सध्याला दोन हजार चोवीसचं जे अतिथी होते दो दो म्हणजे आपल्या प सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी तर त्या एक ते कोण होते आणि कोणत्या देशाचे होते हे करून जा तर सध्याला हे तर काय तुम्हाला दोन हजार तेवीसचं विचारणार नाहीत तर त्यावेळेसचे जे मुख्य अतिथी होते तर ते कोणत्या देशाचे होते तर ते इजिप्त या देशाचे होते लक्षात घ्या दोन हजार तेवीसला इजिप्तचे अतिथी आले होते तर सध्याला दोन हजार चोवीसला कोण आले होते ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र राज्यातील प्रास्ताविक शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठंपर्यंत जाणार आहे तर हा प्रास्ताविक शक्तिपीठ महामार्ग आहे तर तो जो आहे तर तो कुठून कुठे जाणार आहे आपल्याला विचारला तर तो नागपूर ते गोवा गोवा ते नागपूर या ठिकाणी आहे म्हणजे गोव्यातून तो निघून कोल्हापूर कोल्हापूरनंतर तो सोलापूर सोलापूरनंतर तो म्हणजे उस्मानाबाद त्यानंतर पुढे पुढे बीड म्हणजे परळी वैजनाथ म्हणजे असं जाऊन नांदेडवरून जाऊन तर तो पुढे कुठे जातो नागपूर या ठिकाणी जातो ज्याला आपण काय म्हणतो प्र शक्तिपीठ महामार्ग म्हणून ओळखले जाते यामध्ये माझी देवीची जी तीर्थस्थान आहेत शक्तीपीठे आपली फक्त नाशिकमधील वणी जर सोडलं तर इतर तीन शक्तीपीठे जी आहेत तर ती तुळजापूर कोल्हापूर आणि रेणुका रेणुकादेवी तर या ठिकाणाहून हा मार्ग जाणार आहे म्हणून याचं जे नाव आहे तर ते प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग ठेवलेला आहे तर हे ऑप्शन सीमध्ये दिलेलं नागपूर टू गोवा हा मार्ग असणार आहे हे लक्षात घ्या ऑप्शन सीमध्ये दिले त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव भारतात पहिले महिला विद्यापीठ कुणी स्थापना केली म्हणजे पहिले महिला विद्यापीठ जे होतं तर त्याची स्थापना जी आहे तर ती एकोणीसशे सोळामध्ये झाली होती कधी एकोणीसशे सोळामध्ये पहिलं महिला विद्यापीठ झालं होतं एकोणीसशे सोळाला तर ते जे आहे तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे आहे तर ते पहिले महिला विद्यापीठ ज्याची स्थापना केली होती तर सध्याला ते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यालय म्हणून त्याची ओळख आहे एस एन डी टी विद्यालय हे देखील लक्षात ठेवा ते जे आहे तर ते विद्यापीठ ती स्थापना जी आहे तर ती कोणी केली होती तर ती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे तसे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शनमध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले एक ऑप्शन दिलेला आहे तर पहिली जी आहे तर मुलींची शाळा जी आहे तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकला तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तुम्ही सध्याचे दोन तीन महिने अगोदरचे करंट अफेअर्स करून जा पोलीस भरती किमान सहा महिने जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचे पासूनचे करंट अफेअर्स करून जा किमान सहा महिन्यापर्यंतचे म्हणजे तुम्हाला त्यापैकीच करंट अफेअर्स सध्या पोलीस भरतीला विचारले जात आहेत तर दोन हजार तेवीसचा हा करंट अफेअर्सचा प्रश्न होता पुरुष हॉकी विश्वचषक जो आहे तर तो जर्मनी या देशाने जिंकलेला आहे कोणी जर्मनी या देशाने जिंकलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणी जिंकलेले आहे तर पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम तर एकूण दरवर्षी चार ग्लॅ ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात ऑस्ट्रेलियन ओपन अमेरिकन ओपन विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन तर त्यापैकी जी ऑस्ट्रेलियन ओपन जी आहे दोन हजार तेवीसची तर ती कोणी जिंकलेली होती तर ती नोवाक जोकोविच यांनी जिंकली होती लक्षात घ्या नोवाक जोकोवेच्याने दोन हजार तेवीस ची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती तर तुम्ही सध्याला दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलियन ओपन करून जा त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव पहिली डार्क स्काय रिझर्व म्हणून भारतातली कोणत्या वाईल्ड लाईफ सँक्चुरीला सँचुरीचा भाग घोषित करण्यात आला म्हणजे पहिला डार्क स्काय रिझर्व म्हणून कोणता जो वाईल्ड लाईफ सँक्चुरी आहे तर त्याचा भाग घोषित करण्यात आलेला आहे तर ऑप्शन दिले चांगथांग वाईल्ड लाईफ त्यानंतर चक्रशिला वाईल्ड लाईफ काराकोरम वाईल्ड लाईफ की पोबी तोरा वाईल्ड लाईफ तर कोणता आहे तर तो चांगथांग वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ज्याचा जो भाग आहे तर तो डार्क स्काय रिझर्व म्हणून घोषित केलेला आहे तर ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव हो। रापन काय आहे तर रापन हे काय आहे ऑप्शन दिलेत गवऱ्यात थापण्याचा एक प्रकार आहे मासेमारीचा एक प्रकार आहे पक्षी संवर्धनाचा एक प्रकार आहे की मूर्ती बनवण्याचा एक प्रकार आहे तर काय आहे हा तर मासेमारीचा एक प्रकार आहे रापण ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर मासेमारीचा एक प्रकाराला जो आहे तर तो रापण या नावाने ओळखला जातो ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य अँसर असणार आहे तर आपला या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा हा या पेपरमध्ये आपला हा प्रश्न शेवटचा आहे प्रश्न क्रमांक शंभर तर इथे तुम्ही पाहू शकता खालीलपैकी कोणता अधातू म्हणजेच नॉन मेटल म्हणतो त्याला आपण तर सामान्य खोलीच्या तापमानात म्हणजे सामान्य तापमानात जल स्थितीत राहतो म्हणजे सामान्य तापमानाला तो जो आहे तर तो द्रव स्थितीत राहतो असा कोणता अधातू आहे तर कोणता आहे तर तो ब्रोमिन लक्षात घ्या ब्रोमिन ऑप्शन एमध्ये दिले आपल्याला तर ब्रोमिन जो अधातू आहे तर तो सामान्य तापमानाला जो असतो तो तो तो। तर तो कसा असतो तर जलस्थितीत असतो लक्षात घ्या कशामध्ये जलस्थितीत असतो ब्रोमिन हा म्हणजे अधातो नॉन मेटल ज्याला म्हणतो ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला जो पेपर होता तर त्याचे जे आहे तर ते आपण संपूर्ण स्पष्ट प्रश्न जे आहे तर ते आपण इथे आता स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस